इथेनॉलच्या वर बंदी आणल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातून देखील तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. मी अनिरुद्ध तुमच्याकडे येतो. सगळ्यात म्हणजे उत्सुकता सगळ्यांनाच असते की स्लॅबमध्ये काय बदल होणार का. मात्र निर्मला सीतारामन यांनी कुठलाही बदल केला नाही. वार्षिक 7 लाख रुपयांचं उत्पन्न करमुक्त असणार आहे. जे मागच्या वर्षाचंच आहे तेच आता कंटिन्यू केलेलं आहे. तरी तुम्ही कशा दृष्टीने बघता, कारण इतर स्लॅबमध्ये काही बदल नसला तरी इतर काही गोष्टी आहेत छोट्या छोट्या गोष्टी, तर त्यामध्ये काही अपेक्षा होत्या का, म्हणजे पगारदारांना नोकरदारांना आणखी काय मिळणं अपेक्षित होतं. सी बेसिकली आपल्या प्री बजेटच्या प्रोग्राममध्ये पण मी खूप क्लिअरली बोललो होतो की लास्ट बजेटमध्येच न्यू टॅक्स रिजिममध्ये खूप मोठे बदल केले होते. त्यामुळे टॅक्स रिजिममध्ये चेंज होणं किंवा टॅक्स स्लॅबमध्ये चेंज होणं हे अपेक्षितही नव्हतं आणि अगदी तसंच घडलं आहे की कुठलेही त्यांनी टॅक्सच्या स्लॅब्समध्ये चेंजेस केलेले नाहीयेत. फक्त ओल्ड रिजिमला दिलासा देण्यासाठी त्यांनी जे ATC, ATD किंवा मेन आपण होम लोन बोलत होतो त्याचे डिडक्शन ते वाढवू शकत होते, पण तोही दिलासा यावेळी दिलेला नाही. तर बेसिकली नो चेंज इन टॅक्स स्लॅब ॲट ऑल. एक चांगली घोषणा केलेली आहे की असे टॅक्स पेयर्स ज्यांचे पूर्वीचे आउटस्टँडिंग डिमांड आहेत जे की खूप जुने होते, 15 ते 20 वर्षापूर्वीचे होते, तर त्यांच्यासाठी एक स्कीम आपण म्हणू शकतो घोषित केली गेली आहे की अशी डिमांड जर 25,000 आत असेल आणि जे आर्थिक वर्ष 10-11 पूर्वीची असेल ती पूर्णपणे माफ केली जाईल, आणि अशी डिमांड जी 10,000 रुपयापर्यंत आहे आणि आर्थिक वर्ष 14-15 आहे ही पूर्णपणे माफ केली जाईल. तर ही नक्कीच एक चांगली योजना. आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे 2 लाख होम लोनच्या 2 लाख व्याजापर्यंत कुठलीही सूट नसणार आहे. नाही, 2 लाखाची ती ऍज इट इज ठेवली आहे, पण ती फक्त ओल्ड रिजिम मध्ये ठेवणार आहे. त्यामुळे ओल्ड रिजिम ऑप्ट करणार आहेत त्यांना फक्त होम लोनचा बेनिफिट. थोडक्यात नो चेंज ऍट ऑल, जे पूर्वी होती तशीच त्यांनी कंटिन्यू. आणि मेडिक्लेम बाबत काय सांगाल. मेडिक्लेम मध्येही मी म्हटलो तसं बदल करायला होता, करायला पाहिजे होता, पण त्यातही काही त्यांनी बदल केलेला नाही. त्यामुळे ATDच्या अंडर जी पूर्वी आपल्याला सामान्यांना 25,000 आणि ज्येष्ठ नागरिकांना मॅक्झिमम 50,000 तेवढीच मिळणार, पण ती सुद्धा अशा लोकांना जे ओल्ड रिजिम ऑप्ट करणार आहेत. न्यू रिजिम मध्ये ATDची सवलत अजूनही दिलेली नाहीच आहे. विश्वाजी मी तुमच्याकडे येतो. 6.5% GDP दर राहील असा अंदाज आहे आणि सरकार म्हणते की अर्थव्यवस्था सुदृढ आहे आणि विकसित भारत होण्यासाठी त्या दिशेने आपले पावलं पडत आहेत. तुमचं काय मत आहे. आज आता हे वोट ऑन अकाउंट आहे आणि कालचं जर तुम्ही एकूणच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाचा रिपोर्ट बघितला, त्यांनी भारताविषयी सांगितलं की 6.5% तुम्ही जे वाढीचं लक्ष आहे ते त्यांनीही म्हटलंय की 6.2, 6.5 या भाषेमध्ये ते सगळं चालू आहे. आता मूळ प्रश्न असा आहे की जर 6.5% जर GDP वाढतोय तर एकूण जी संपत्ती निर्माण होते देशामध्ये त्याचं कॉन्सन्ट्रेशन ऑफ वेल्थ कुठे आहे हे बघणं आवश्यक आहे. आणि 10 वर्षांमध्ये करोनाचा कालखंड धरून जी काही संपत्ती वाढलेली आहे या वेगाने करोनानंतर सुद्धा वाढलेली आहे, तर मग संपत्तीचं केंद्रीकरण कोणाकडे होतंय, मोठभर भांडवलदारांकडे होते. आणि मग आपण हेही बघू ना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा जसा रिपोर्ट आला तसा ऑक्सफॅमचा पण रिपोर्ट आहे, जो विषमतेविषयीचा रिपोर्ट आहे, जो विषमतेचा रिपोर्ट असं सांगतो दरडोई भारतीयांची उत्पन्न आहे फक्त 200 रुपये आहे. मग तुम्ही तुलना करताना GDP भारताचा 6.5% दर हा खरं तर क्वेश्चनेबल आहे, पण जर GDP इतर देशांशी तुलना करता तो टक्क्याने जास्त दिसतो, पण व्हॉल्यूमने चीन असो, ब्रिटन असो, फ्रान्स असो, अमेरिका असो, व्हॉल्यूम जो GDP आहे त्या देशांचा त्याच्या दराशी तुलना करता भारत जास्त दिसेल, पण पर कॅपिटा इन्कमच्या दृष्टीने तुलना करता भारत बांगलादेशच्या तुलनेमध्ये आहे. ही वाईट गोष्ट आहे किंवा नाही, भारतात गरिबांची संख्या वाढलेली आहे याची आपण नोंद घेणार की नाही, ती जवळजवळ 25 कोटीची आहे. मग GDP इतका वाढला, गरीब एवढे वाढले आणि 5 किलोचं धान्य रेशनवरती तुम्ही घेताय, भारत हा अधिक गरिबांचा देश झालाय असं सुद्धा IMF आणि ऑक्सफॅम रिपोर्ट म्हणतो, याची आपण दखल घेऊया. माझा दुसरा एक मुद्दा लक्षात घ्या की ज्या IMF रिपोर्ट आत्ता 6.5% आणि पुढच्या वर्षी कदाचित आणखीनही 1% वाढेल असं, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की 6.2% 2025 वाढेल, पण दुसरं त्यांचं म्हणणं असं आहे 2023 IMF रिपोर्ट सांगतो
आणि तो भारत सरकारवरती प्रचंड टीका करणार आहे. तो असा आहे की जी डी पी एवढंच तुमचा एकूण देशांतर्गत कर्ज आणि देशावरचं सॉव्हरीन डेट म्हणजे सार्वभौम कर्ज याची जर तुलना केली तर भारताचं जी डी पीचं एकूण साईज त्याच्यापेक्षा जास्त एकूण खर्च आहे. म्हणजे तुम्ही उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करता, तुम्ही बँकरप्ट होणार आहात, तुम्ही मुद्दल आणि कर्ज याची परतफेड करण्याकरता याच्यापुढे पात्र होणार नाहीत. मग IMF आणि वर्ल्ड बँक तुमच्यावरती सँक्शन्स लादू शकतं, जसे सँक्शन्स सायप्रस, पोर्तुगाल किंवा पोलंड किंवा ग्रीस या देशांवरती लादले गेले. हे छोटे देश होते, पण भारतासारखा मोठा देश आत्ता सिलोनच्या अर्थव्यवस्थेवरती जे संकट आलं तसं संकट येऊ शकतं अशा तऱ्हेच्या गोष्टी कोण म्हणतंय? इंटरनॅशनल मॉनिटरी फंड म्हणता ऑक्टोबर ते डिसेंबरचा अहवाल सांगतोय. याची दखल भारतातले अर्थतज्ज्ञ राजकारणी घेणार किंवा नाही? आपली कर्जफेड करताना आपले 45 रुपये 100 रुपयातले जर व्याजापोटी जाणार असतील आणि आपलं दरडोई उत्पन्न जगात बांगलादेशची तुलना करणार असेल तर कुठे होतं आपण त्या 6.5%? महत्त्वाच्या मुद्द्याला तुम्ही हात घातलेला आहे, महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे याच मुद्द्यावर मी बोलतं करणार आहे. भाजपचे प्रवक्ते आहेत आपल्याकडे प्रदीप पेशकार. प्रदीपजी बघा, भारत हा गरिबांचा देश आहे आणि आर्थिक विषमता खूप आहे. काय सांगाल? सरकारचे आकडे तर खूप बोलत आहेत आणि विरोधक म्हणतात हा नुसता आकड्यांचा खेळ आहे, हातात काहीच मिळत नाहीये. नाही, यातील खरं सांगायचं म्हटलं तर हा अर्थसंकल्प पूर्ण अर्थसंकल्प नाही ही पहिली गोष्ट. दुसरा विषय असा की सर्वांगीण, सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक अशा पद्धतीचं विवेचन माननीय अर्थमंत्र्यांनी केलेलं आहे. आता उडगींच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हटलं तर अगदी साधी गोष्ट आहे की 2.5 लाख कोटी रुपयाची बचत ही फक्त जनधन अकाउंटमध्ये झालेली आहे आणि हे म्हणतात गरिबांचा देश आहे, त्यामुळे मानसिकता यांची गरीब झालेली आहे. हा मुख्य मुद्दा आहे. आतापर्यंतच्या ज्या गोष्टी आपण बघतो आहोत विकासाच्या, ज्या कृषी मालाच्या दृष्टीने एक्सपोर्ट असेल, आपल्या ओव्हरऑलच एक्सपोर्टची वाढ असेल ह्याचा विचार करणे, FDIचं आपल्याकडे येणारं प्रमाण जर बघितलं तर आपण याचा विचार केला पाहिजे की खरंच भारत हा गरिबांचा देश आहे का? फक्त आकडेवारीमध्ये खेळायचं आणि हे सांगायचं की कर्ज वाढलं, हे कर्ज प्रॉडक्टिव्हिटीसाठी वाढलेलं आहे, कर्ज हे उत्पादन वाढण्यासाठी वाढलेलं आहे, कर्ज हे इन्फ्रास्ट्रक्चर वाढण्यासाठी वाढलेलं आहे. त्यामुळे एकदा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पूर्ण झाल्यानंतर आपल्याला जी आपली प्रॉडक्टिव्हिटी वाढेल, GDP वाढेल, त्यातून हे सगळ्याची परतफेड होणार आहे. त्यामुळे ह्या प्रत्येक विकासाचे काही टप्पे असतात. त्यामुळे मागच्या 10-15 वर्षात जे आपण महागाईचा उच्चांक पाहिलेला होता, GDP हे आपल्याला कधी 2-3% वर जाताना दिसलं नाही, तर त्या ठिकाणी आपला इन्फ्लेशनचा दर हा 2 आकड्यामध्ये गेला होता. तो मागच्या दशकामध्ये हा 4-5 वर स्थिरावलेला आहे. आपल्याला हे सगळं बघितलं पाहिजे. एकंदरीत फक्त चांगलं नाही हे म्हणायचं मानसिकता घेऊनच आपण बसलो तर यातून काही निष्कर्ष होणार नाही. स्टार्टअप मधलं